नमस्कार मित्रांनो, एस पी के अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण 30-40 काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न पहा, 1 पेटाबाईट म्हणजे 1024 काय होय? तर 1024 टेराबाईट. एकदा डिलीट केलेली फाईल पुन्हा रिसायकल बिनमधून रिस्टोअर करणं शक्य आहे, हे विधान बरोबर आहे. ती फाईल पुन्हा आपण रिस्टोर या बटनाद्वारे आपल्या पी सीमध्ये घेऊ शकतो. विंडोजमध्ये डॅश डॅश बार साधारणतः स्क्रीन बटनला असते, तर टास्क बार हा साधारणतः स्क्रीन बटनला अटॅच असतो. एम एस पेंटमध्ये बिटमॅप फाईल आणि डॅश डॅश फाईल बनू शकते, तर डॉट जे पी जी फाईल काय बनू शकते? पहा, एम एस पेंट आहे, ह्या एम एस पेंटमध्ये बिटमॅप फाईल आणि कोणती फाईल बनवते? डॉट जे पी जी, लक्षात असू द्या. कधी कधी आपल्याला असंही विचारलं जातं की डॉट जे पी जी हे कोणत्या फाईलचं एक्सटेन्शन आहे. वेबसाईटचा प्रोग्राम कोड जो नियमितपणे सुरक्षित पाहतो त्याला आपण काय म्हणतो? जे वेबसाईट सिक्युरिटी ऑडिट असतं त्याला आपण असं संबोधतो, जेणेकरून आपण जो वेबसाईटचा प्रोग्राम कोड आहे तो आपण काय करू शकतो? ह्याद्वारे सुरक्षित पाहू शकतो. रिबनमध्ये किती टॅब्स असतात? पहा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रिबनमध्ये 7 टॅब्स असतात. रिडो करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरली जाते? Ctrl+Y. मित्रांनो, जर आपण मागील परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला तर शॉर्टकट की आणि चार्टच्या प्रकारावर हमखास प्रश्न विचारलेले आहेत. कोणतं ऑप्शन आहे ज्यामध्ये प्रिंटेड डॉक्युमेंट कसे आहे ते कळते? प्रिंट प्रिव्ह्यू ह्या ऑप्शनद्वारे आपल्याला काय समजतं की आपण जे डॉक्युमेंट प्रिंट करणार आहोत ते कसे आहे? डॉक्युमेंटच्या शेवटी कोणते आयटम्स ठेवतात? तर पहा, डॉक्युमेंटच्या शेवटी काय ठेवलं जातं? एंड नोट. काय ठेवलं जातं? एंड नोट. एक्झिट ऑप्शन कोणत्या मेनूमध्ये असतो? तर पहा, जर आपण फाईल मेनू ओपन केला तर फाईल मेनूमध्ये एक्झिट ऑप्शन असतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फाईल मेनूमध्ये कोणकोणते ऑप्शन असतात हे आपणास सांगितलेले आहे. कोणत्या ऑप्शनचा वापर करून 1, 2, 3, 4 असे नंबर सिरियल नंबर कॉलममध्ये मिळतात? तर पहा, ऑटोफिल ह्या ऑप्शनचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला ॲटोमॅटिकली 1, 2, 3, 4 हे नंबर सिरियल नंबरनुसार आपल्या कॉलममध्ये उपलब्ध होतात. वर्कशीटमधील शेवटचे कॉलम हेडिंग XFD हे असते, अगदी बरोबर आहे. पहा, वर्कशीटमधील शेवटचे कॉलम हेडिंग काय आहे? XFD. मित्रांनो, कधी कधी आपल्याला विचारलं जातं की एकूण सेल किती आहेत, एकूण वर्कशीट आपण किती ॲड करू शकतो, अशा पद्धतीचे प्रश्नाची तयारी करून ठेवा, जे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जातात. पुढे पाहूया, होमकी प्रेस केल्याने सेल पॉइंटर हा करंट रोच्या पहिल्या सेलवर जातो? अगदी बरोबर आहे. पहा मित्रांनो, आपण वर्डमध्ये असो, एक्सेलमध्ये असो, आपण ज्यावेळेस होम की प्रेस करतो त्यावेळेस आपण कुठं जातो? सेल पॉइंटरच्या करंट रोच्या पहिल्या सेलला. आपण एक्सेलमध्ये जातो आणि आपण जे वर्डमध्ये काम करतो, वर्डमध्ये काम करत असताना जर आपण होम की प्रेस केली तर आपण जिथून सुरुवात केली आहे त्या ठिकाणी आपण काय करतो? ऑटोमॅटिक जाऊन पोहोचतो किंवा आपला कर्सर त्या ठिकाणी जातो. पुढचा प्रश्न पहा, चार्ट ऑप्शन कोणत्या मेनूमध्ये उपलब्ध आहे? तर इन्सर्ट मेनूमध्ये चार्ट ऑप्शन उपलब्ध आहे. एकाच वेळी एकच सेल हा ॲक्टिव्ह असतो? अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस आपण एक्सेलमध्ये काम करतो त्यावेळेस आपण काय करतो? ज्या सेलवर जातो ती सेलच ॲक्टिव्ह असते, बाकी सगळ्या इनॲक्टिव्ह सेलमध्ये अवेलेबल असतात. ह्यापैकी कोणता बार टूल बारच्या टॉप साईडला असतो? पहा, कोणता बार हा टूल बारच्या टॉप साईडला असतो? तो मेन्यू बार हा टूल बारच्या टॉप साईडला असतो. पॉवर पॉईंटमध्ये एक्झिट आणि डॅश डॅश असे दोन सारखे ऑप्शन्स असतात. तर पहा, पॉवर पॉईंटमध्ये एक्झिट आणि Alt+F4, लक्षात असू द्या, Alt+F4 हे दोन्ही ऑप्शन सारखे असतात. पॉवर पॉईंटमध्ये ऑडिओ फाईल इन्सर्ट करण्यासाठी कोणते ऑप्शन्स वापरतात? तर आपल्याला काय करायचं आहे? ऑडिओ फाईल इन्सर्ट करायची, त्यामुळे साहजिकच आपण साऊंड या ऑप्शनचा वापर करणार. पेजमेकरमध्ये कोणता टूल प्रिव्ह्यू अँड टेस्ट हायपरलिंकसाठी वापरतात? तर हँड टूलचा वापर हा टूल प्रिव्ह्यू आणि टेस्ट हायपरलिंकसाठी केला जातो. पॉवर पॉईंटमध्ये कर्व ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल वापरतात? तर पहा, पॉवर पॉईंटमध्ये कर्व ड्रॉ करण्यासाठी होम टॅबमधील ड्रॉईंग ऑप्शनचा उपयोग केला जातो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, कशाचा? होम टॅबमधील ड्रॉईंग ऑप्शनचा उपयोग केला जातो. टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डाटा पाठविण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? तर HTTP. पहा, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला डाटा पाठवायचा असेल तर त्यासाठी आपण HTTP ह्या प्रोटोकॉलचा वापर करतो. इंटरनेट हे कोणत्या प्रकारचे नेटवर्क आहे? तर पहा, इंटरनेट हे वॅन प्रकारचे नेटवर्क आहे, म्हणजे वर्ल्ड एरिया नेटवर्क. एज्युकेशनल साईट दर्शवण्यासाठी कोणत्या डोमेन कोडचा वापर केला जातो? तर .edu म्हणजे .education. गव्हर्नमेंटचे वेबसाईट असेल तर .gov. कमर्शियल असेल तर .com. आणि जर आपल्या आर्मीच्या असतील तर .mil ह्या डोमेन कोडचा वापर केला जातो. डॅश डॅश ॲनिमेटेड ऑब्जेक्ट स्क्रीनवर ॲटोमॅटिकली अपेअर होतात. पहा, कोणते ऑब्जेक्ट्स आहेत जे स्क्रीनवर ॲटोमॅटिकली अपेअर होतात? तर ते कोणते आहेत? स्क्रीन सेवर. मित्रांनो,
आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया. ईमेल फॉरवर्ड करणे म्हणजे ईमेल पाठविणे होय. पहा, आपल्याला ईमेल फॉरवर्ड करायचा, पण त्यासाठी आधी तो ईमेल काय झाला पाहिजे, आपल्याला रिसीव ईमेल, पहा आपल्याला काय करायचं, तो फॉरवर्ड करायचा, त्यासाठी आपल्याला तो काय झाला पाहिजे, आधी रिसीव झाला पाहिजे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.